पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छित आहे की मागच्या 2019 महापुरामध्ये राजाराम बंधाऱ्याची पातळी 55.6 गेली होती. त्यावेळी अत्यंत एक महापुराचा त्रास आपल्याला झाला होता याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे. आज साधारणपणे दुपारी 2-3 वाजेपर्यंत ही पातळी 53.6 त्या ठिकाणी पोचलेली आहे. आणि म्हणून माझी लोकांना सर्वांना विनंती आहे की कदाचित 55.6 पुढं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2019 याची तीव्रता जास्त असणार आहे. त्यामुळं 2019 जे इव्हॅक्युएशन केलं होतं त्याच्यापेक्षाही पुढं जाऊन नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी, प्रशासनाला मदत करावी. शिरोळ करवीर असेल, गगनबावडा असेल, राधानगरी, सर्वच तालुके कोल्हापूर जिल्ह्यातले किंबहुना, आणि विशेष करून शहरातल्या लोकांना देखील माझी विनंती आहे की मागच्या वर्षी इथपर्यंत पाणी आलं तर आता येणार नाही असं समजू नका. उद्या परत रेड अलर्ट त्या ठिकाणी IMD आलेला आहे. त्यामुळे आज आणि उद्या पडणाऱ्या पावसाचा परिणाम हा प्रचंड होणार आहे. कदाचित उद्या सकाळी राधानगरीचे सर्व दरवाजे उघडले जातील आणि तिथून येणारा पाण्याचा फ्लो, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कृपा करून आजची रात्र ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीनं आजच आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचं काम त्या ठिकाणी करावं, प्रशासनाला सहकार्य करावं. सर्व शहरातल्या लोकांना विनंती आहे की विनाकारण रस्त्यावर या ठिकाणी येऊ नका. आपत्ती व्यवस्थापनाला प्रचंड अडचणी या लागल्या, ॲम्ब्युलन्ससुद्धा जायला अर्धा अर्धा तास वेळ लागायला लागला. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी प्रशासनाला पुढचे 48 अत्यंत महत्त्वाचे आहेत, आपण सहकार्य करावं ही विनंती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.